वादळी वारा व पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकरी व उद्योजकांना नुकसान भरपाई द्यावी अशा मागणीचे निवेदन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सत्यजित देशमुख यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांना दिले. शिराळा MIDCसह तालुक्याच्या उत्तर भागात 5 जून रोजी वादळी वारा व ढगफुटी सदृश पाऊस झाला होता. त्यामुळे नुकसान झालेल्या शेतकरी व उद्योजकांना भरपाई द्यावी अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. डॉक्टर अभिजित चौधरी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, शिराळा तालुक्यात 5 जून रोजी झालेल्या वादळी वारा व ढगफुटी सदृश अतिवृष्टीमुळे शिराळा MIDCमधील अनेक उद्योग व्यवसाय असणाऱ्या इमारतीवरील पत्राचे शेड उडून गेल्याने प्रचंड नुकसान झाले. इमारतीच्या भिंती देखील पडल्या आहेत. यामध्ये व्यावसायिकांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले. तसेच या विभाग असणाऱ्या भाटवाडी, औंढी, करमाळी या गावातील लोकांच्या राहत्या घरावरील पत्रे उडून गेले आहेत. जनावरांच्या वस्ती असणाऱ्या शेडचे देखील मोठे नुकसान झाले आहे. अनेक कुटुंबांच्या घरामध्ये पाणी शिरल्याने कुटुंबाचे संसार उघड्यावरती आले. शिरशी, कोंडाईवाडी, धामावडे, गिरजवडे, घागरेवाडी, पणुंब्रेतर्फ शिराळा, निगडी, करमाळे, औंढी, भटवाडी, खेड, शिवरवाडी, आंबेवाडीसह तालुक्याच्या उत्तर भागातील अनेक गावांमध्ये प्रचंड मोठा पाऊस झाल्याने शेत जमिनीला नाला बांध फुटून गेले आहेत. शेतकऱ्यांनी पेरणी केलेले बियाणे देखील वाहून गेले. शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान यामध्ये झाले आहे. या सर्व नुकसानीचे पंचनामे महसूल विभाग यंत्रणेमार्फत करण्यात आले आहेत. साधारणतः 4,75,00,000 रुपये इतके नुकसान झाले असल्याचा पंचनामा अहवाल तहसील कार्यालय शिराळामार्फत शासनाकडे पाठवण्यात आला असून या नुकसानग्रस्त शेतकरी व उद्योजकांना नुकसान भरपाई मिळावी.